महाराष्ट्र विधानसभेचे महाकौरे पाहत्रा फक्त एमकेएन वर। नमस्कार, मी रश्मी। एमकेएनच्या आढावा विधानसभेच्या या विशेष कार्यक्रमात आज आपण घेणार आहोत शेवगाव पाथर्डी मतदार संघाचा आढावा। महाराष्ट्र विधानसभेचे महाकौरे पाहत्रा फक्त एमकेएन वर। ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचं प्रभुत्व असणारा शेवगाव पाथर्डी मतदारसंघ, या मतदारसंघात वंजारी समाजाचे मतदान जास्त प्रमाणात आहे। भाजपमध्ये दोन गट निर्माण झाल्यानं वंजारी समाजानं स्वतंत्र संघटना स्थापन केली आहे, त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत हा समाज कुणाच्या पारड्यात आपलं मत टाकणार हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे। गेल्या 5 वर्षात विकास कामातून विद्यमान आमदार मोनिका राजळेंनी जनतेशी चांगलाच संपर्क टिकवून ठेवलाय, परंतु मतदारसंघातील काही कामं मार्गी न लागल्यामुळे भाजपातील एक गट त्यांच्या विरोधात असल्याचं बोललं जात आहे। ह्या गटानं राजळेंना उमेदवारी देऊ नये ह्यासाठी पंकजा मुंडेंकडे साकडं घातलं होतं, पण तरीही मोनिका राजळेंनाच उमेदवारी मिळाल्याने येणाऱ्या निवडणुकीचा निकाल काय असेल याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून आहे। लोकांचे जे मूलभूत प्रश्न होते, पाण्याचे प्रश्न आहेत, अत्यंत महत्त्वाचा पाण्याचा प्रश्न आहे, हा पाण्याचा प्रश्न सुद्धा यांनी मार्गी लावलेला नाही की आम्ही फक्त सतरांच्या उचलायचे का, असं निष्ठावंत कार्यकर्त्याच्या ठिकाणी म्हणणं आहे। गेल्या 5 वर्षापासून आम्ही अनेक योजना भारतीय जनता पार्टीच्या तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं, पण ह्या लोकांनी निष्ठावंतांना डावलण्याचं काम केलं। पाठीमागच्या निवडणुकीमध्ये हे सर्वजण आम्ही आज जे 9-10 जण इच्छुक आहोत यांनी प्रामाणिकपणे आमदारांचं काम केलं, पण यांनी आम्हाला डावलण्याचं काम केलं, त्यामुळं आम्ही भारतीय जनता पार्टीचा उमेदवार जर राजळे असेल तर यांच्यासोबत आम्ही काम करणार नाही असं ठोकमने भारतीय जनता पार्टीच्या नेत्याला सांगू इच्छितो। निर्धार आम्ही पक्षाला बोलून दाखवला की आमच्या 9 जणांपैकी ज्याला कोणाला भारतीय जनता पार्टी उमेदवारी देईल त्याचं काम आम्ही करणार। जर भारतीय जनता पार्टीने त्याच मोनिका राजळेला जर आमदारकीचं तिकीट दिलं तर प्रचंड मताने भारतीय जनता पार्टीच्या मोनिका राजळेचा पराभव आम्ही सर्वजण मिळून करणार आहोत, त्यासाठी कोणतीही भूमिका घेण्याची वेळ आली तरी आम्ही सर्वजण घेणार आहोत। पाथर्डी आणि शेवगाव हे दोन मतदारसंघ 2009 साली एकत्र झाले। 2014 साली विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याआधी भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचं निधन झालं। भाजपची लाट आणि गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाची सहानुभूती मिळाल्यामुळे भाजपच्या तिकिटावर उभ्या असलेल्या मोनिका राजळे यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली। अनेक वर्ष भाजपमध्ये असलेल्या प्रताप ढाकणे यांनी गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय, यंदा ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार आहेत। 1100 कोटी या मतदारसंघात आणलं हे हास्यास्पद वाटणारी गोष्ट आहे। हे उद्या निवडणुकीच्या काळात आम्ही सिद्ध करून दाखवू की आत्ताच्या विद्यमान आमदारांनी ही सगळी आकडेवारी कशी फसवी आहे, कशा प्रकारे लोकांमध्ये बनवाबनवी केली आहे हे निश्चितपणानं सांगतो। आत्ता 1 महिन्यात तुम्ही नारळ फोडले, मग 4.5-5 वर्ष तुम्ही महाराष्ट्र शेवगाव मतदारसंघामध्ये का कामाचं रचना उभी केली नाही, कुठंतरी विशिष्ट पूर्ण शासनाचा निधी आणून तुम्ही असे कुठले प्रकल्प उभे केले, हाताला काम मिळेल अशा पद्धतीचं एखादं रोजगार निर्मितीचं साधन तुम्ही या मतदारसंघात उभं केलं का, सुरुवातीला सांगितलं शेतीच्या पिण्याच्या पाण्याच्या संदर्भामध्ये तुम्ही कुठल्या योजनेसाठी प्रयत्न केला आहे का, हे सगळं जर पाहिलं तर कुठेही नकारात्मक उत्तर आहे। आणि यावेळेस मागच्या विधानसभेला परिस्थिती वेगळी होती, स्वर्गीय मुंडे साहेबांचं दुःखद निधन अचानक झालं होतं, त्यावेळेसची सहानुभूती म्हणून ह्या भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान आमदारांना लोकांनी मतदान केलं। आज 5 वर्षानंतर परिस्थिती या मतदारसंघात तशी नाही आहे। जवळपास 1150-1200 कोटीचा निधी आणलेला आहे। मी जी कामं या 5 वर्षामध्ये वेगवेगळ्या विभागाकडून केलेली आहे त्याचं गेल्या आठवड्यामध्ये प्रकाशन केलेलं आहे। प्रत्येक गावापर्यंत प्रत्येक वाडी वस्ती रस्ते पीच पाणी जलसंधारणांच्या योजना दिलेल्या आहेत, काही कामं पूर्ण झालेली आहेत, काही कामं प्रगतीत आहेत, काही कामं टेंडर प्रोसेसला आहे, परंतु येणाऱ्या वर्षभरामध्ये ज्या मागच्या 5 वर्षाच्या योजनेला मंजुरी मिळाली ज्याच्यासाठी निधीची तरतूद झालेली आहे ती सर्व कामं येणाऱ्या 1-1.5 वर्षामध्ये पूर्णतः जातील। आमच्याकडं रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी तरुण मंडळीला आज आम्हाला नगरला जावं लागतं, पुण्याला जावं लागतं, औरंगाबाद मोठ्या मुंबई शहरासाठी नोकरीच्या शोधात तरुणांना जावं लागतं, त्यांना आपल्याच भागामध्ये तालुक्याच्या ठिकाणी काही काम देता येईल का यासाठी माझा प्रयत्न असणार आहे। त्याचबरोबर पाण्याच्या बाबतीत आमचा दुष्काळी भाग बागायती कसा करता येईल यासाठी माझा प्रयत्न असणार आहे। विशेषतः आमच्या महिला भगिनींचं बचत गटाचं खूप मोठं जाळं आहे आणि मोदी साहेबांनी आता बचत गटांना 1 लाखाचं कर्ज उपलब्ध करून दिले बिनव्याजी, तर
तर त्याच्या बाबतीत अजून महिला भगिनींसाठी काय करता येईल, एखाद्या महिला भगिनींसाठी काही एखादं रोजगाराच्या संधीसाठी एखादं असं लिज्जत पापडसारखं किंवा वारणाच्या उद्योग समूहातून महिला भगिनींसाठी खूप काही करता येतं, तशा प्रकारचा इथं एखादा उद्योग व्यवसाय भविष्यात या मतदारसंघात आणता येईल का, ऊस तोडणी कामगारांच्या शिक्षणा मुलांच्या शिक्षणासाठी आपल्याला काही करता येईल का, हे प्रश्न माझ्या पुढे भविष्यात असणार आहे. पाथर्डी आणि शेवगाव हे दोन्ही तालुके दुष्काळग्रस्त आहेत, त्यामुळे या दोनही तालुक्यात पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. या मतदारसंघात ऊस तोडणी कामगार मोठ्या प्रमाणावर आहेत, त्यांच्या रोजगाराचा प्रश्न मोठा असून प्रत्येक निवडणुकीत यावर बोललं देखील जातं, मात्र अद्यापही ही समस्या सुटलेली नाही. कल्याण विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्ग हा पाथर्डी तालुक्यातून जातो. 4 वर्षापूर्वी या रस्त्याचं काम सुरू झालंय. अहमदनगर पासून कल्याण पर्यंत या रोडचं काम जवळपास पूर्ण झालंय, मात्र पाथर्डी तालुक्यात पाथर्डी ते अहमदनगर या रोडचं काम रखडले. अर्धवट कामामुळे अनेक अपघात देखील झालेत. रस्त्याची समस्या 4 वर्षांपासून नागरिकांना भेडसावतीये, त्यामुळे या निवडणुकीत इथली जनता कोणत्या उमेदवाराला लोकांची सेवा करण्याची संधी देईल हे आता विधानसभेच्या निकालातच जाहीर होणार आहे. MKN न्यूज साठी शेवगावहून दीपक कासवासह ब्युरो रिपोर्ट. तुर्तास MKNच्या आढावा विधानसभेच्या या कार्यक्रमात आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूयात ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत राहा फक्त MKN, प्रतिबिंब वास्तवतेच. महाराष्ट्र विधानसभेचे महाकौरे पाहत राहा फक्त MKN वर.